निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात आज तब्बल 16 रुग्ण कोरोना बाधित. 2 दिवस थंडावलेल्या कोरोनाचा आज दणका. गेल्या 2-3 दिवसात थंडावलेल्या कोरोनाने आज चांगलाच दणका दिलाय. सांगली जिल्ह्यात आज तब्बल 16 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आटपाडी तालुक्यातील शेटफळे, गवळेवाडी आणि आवळाई येथे प्रत्येकी 1 कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. कडेगाव तालुक्यातील येडे येथे 1, जत तालुक्यातील बिळूर येथे 1 व शिराळा तालुक्यातील मंदूर येथे 2, आळळा येथे 1, शिराळा खुर्द येथे तब्बल 8 रुग्ण सापडले आहेत. असे एकूण 16 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज 10 कोरोनामुक्त झाले आहेत. यात खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील 2, मिरज तालुक्यातील बुधगाव येथील 2, तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील 1 आणि शिरगाव येथील 1, वाळवा तालुक्यातील इस्लामपूर, येलूर आणि वाटेगाव येथील 1 व जत तालुक्यातील अंकली येथील 1 असे 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यात आजवर एकूण 315 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील ॲक्टिव्ह केसेस 98 इतक्या असून आजवर 315 पैकी 207 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 10 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.